हाय फ्रेंड्स, आपण TIIT परीक्षेच्या ऑनलाइन प्रश्नपत्रिका अभ्यासत आहोत. क्वेश्चन पेपर टायटल TIIT पेपर 12, डेट ऑफ एक्झाम 2017-12-17, वेळ 9 वाजता. प्रश्न पहिला, वर्गमुळात 512 चा घन या गणित सोडवल्यानंतर उत्तर पर्याय क्रमांक बी 8 येईल. प्रश्न क्रमांक दुसरा, आउट ऑफ द गिवन ऑप्शन्स चूज द मोस्ट अप्रोप्रिएट वन टू फिल इन द ब्लँक ए पोलिसमॅन डॅश द थीप. आन्सर इज ऑप्शन ए, कॉट. प्रश्न तिसरा, जर 573 बरोबर 684 आणि 861 बरोबर 972 तर प्रश्नार्थक चिन्ह बरोबर 478. तर हे गणित सोडवल्यानंतर याचं उत्तर पर्याय क्रमांक सी 367 येईल. प्रश्न क्रमांक चार, सूचना, दिलेल्या चारांपैकी वेगळी असंबद्ध असणारी आकृती शोधून काढा. या ठिकाणी चार आकृती आहेत, यामध्ये पर्याय क्रमांक सी ची आकृती ही वेगळी. प्रश्न क्रमांक पाच, सूचना, हे प्रश्न खालील माहितीवर आधारित आहेत. पाच मुले ए बी सी डी आणि ई हे रांग एक मध्ये उत्तर दिशेकडे तोंड करून बसलेली आहेत आणि पाच मुली पी क्यू आर एस आणि टी रांग दोन मध्ये दक्षिण दिशेकडे तोंड करून बसलेल्या आहेत. ते त्याच क्रमाने असतील असे नाही. रांग एक मधील प्रत्येक मुलगा रांग दोनच्या बरोबर एका मुली समोर आहे. त्यांच्याबद्दल खालील माहिती दिलेली आहे. ए आणि त्या मुलाच्या दरम्यान फक्त दोन लोक बसतात, जो क्यूच्या समोर आहे. आही जो कोणत्याही शेवटला बसलेला नाही. सी हा बीच्या तात्काळ डाव्या बाजूला आहे, परंतु ते दोघे ईच्या समीप नाहीत. पी त्या मुलाच्या समोर आहे, जो डीच्या तात्काळ उजवीकडे आहे. डी हा क्यूच्या समोर बसलेला नाही आणि आर त्या मुलीच्या डाव्या बाजूस आहे, जी डीच्या समोर आहे. सी हा डीच्या समोर नाही. डीचा शेजारी कोण आहे? माहितीनुसार प्रश्न सोडवल्यानंतर पर्याय क्रमांक बी, बी आणि ई हे आपलं उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक सहा, सूचना आहे, अर्थपूर्ण परिच्छेद निर्माण करण्यासाठी खाली दिलेली पी क्यू आर एस आणि टी ही पाच वाक्ये योग्य अनुक्रमाने पुनर्रचना करा. त्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे द्या. पी बाळ कृष्ण मूठ भर धान्य पकडले आणि दरवाजाकडे पळाला, परंतु सर्व धान्य खाली सांडले. लवकरच तिला जाणवले की तिची फळांच्या टोपली रत्न आणि सोन्यांची भरलेली आहे. आर कृष्णाला काही फळे हवी होती, त्याने त्या स्त्रीकडे फळे मागितली, परंतु तिने त्या बदल्यात मोबदला मागितला. एस ते पाहून फळ विक्रेती स्त्री श्रीकृष्णाकडे मोहित झाली आणि त्याच्या मुठीत जे काही असेल त्या बदल्यात सर्व फळे त्याला दिली. टी एके दिवशी फळ विक्रेती स्त्री कृष्णाच्या घराजवळून निघाली होती. पुनर्रचना केल्यानंतर खालीलपैकी कोणते वाक्य तिसरे असेल? प्रश्नात दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी ऑप्शन्स देण्यात आलेले आहे. याचं उत्तर पर्याय क्रमांक ए, पी हे असेल. प्रश्न क्रमांक सात, 2x² + 11x + 14 = 0 या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. ऑप्शन्स या प्रमाणे आहेत. आन्सर पर्याय क्रमांक बी, 7/2, (2) हे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक आठ, केळे सफरचंद खजूर अंजीर मनुका आणि जर्दाळू इत्यादी फळे आहेत. पर्याय ए बी. या ठिकाणी पर्याय क्रमांक ए, कार्बोहायड्रेट्स हे आपलं उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक नऊ, छकविणे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर पर्याय बी, प्रामाणिकपणा हे उत्तर येईल. प्रश्न दहा, दिलेली अदला बदल चिन्हे भागिले आणि गुणिले तसेच आकडे 6 आणि 8 तर 6 × 8/2 चे मूल्य किती? याचे मूल्य पर्याय क्रमांक सी 1.5 येईल. प्रश्न क्रमांक 11, सरळ रूप द्या. या ठिकाणी बेरजेचं गणित देण्यात आलेलं आहे. बेरीज केल्यानंतर याचं उत्तर पर्याय क्रमांक ए हे येणार आहे. प्रश्न क्रमांक 12, दोन संख्या 3 + 4 गुणोत्तरात आहेत, त्यांचा लसावी आणि मसावीचा गुणाकार 300 आहे. संख्यांची बेरीज आहे, त्या संख्यांची बेरीज आपल्याला काढायची आहे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए 35 हे आपलं उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणते वनस्पतीच्या संवर्धनाच्या इन सीटू पद्धतीचे स्थान नाही? पर्याय बी, बॉटॅनिकल गार्डन हे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 14, पुढील मन पूर्ण करा आयत्या बिळात ~. उत्तर आहे नागोबा. पर्याय ए. प्रश्न 15,
समजा तुम्ही ट्रेन मध्ये प्रवास करत आहात, अचानक आपण आपल्या जुन्या विद्यार्थ्याला ओळखाल जो तुम्हाला ओळखण्याचा कोणताही इशारा न देता तिथून निघतो, अशा स्थितीत आपण काय विचार कराल? या ठिकाणी पर्याय डी, आपण आपल्या विद्यार्थ्यांशी संबंधित आणखी सुधारणा करण्यासाठी आत्मनिरीक्षण कराल. प्रश्न 16, पुढील जोड शब्द पूर्ण करा. उलट डॅश डॅश डॅश, याचं उत्तर येईल सुलट, पर्याय ए. प्रश्न क्रमांक 17, मुख्य स्मृती डॅश डॅश या सोबत सहजासहजी काम करते. आन्सर इज पर्याय सी, CPU. प्रश्न क्रमांक 18, मेंट्सले डॅश डॅश करता प्रसिद्ध आहे. पर्याय क्रमांक ए, लंडन मधील मानसिक रुग्णालय. प्रश्न क्रमांक 19, सूचना, खालील प्रश्नांमध्ये दिलेल्या पर्यायांमधून संबंधित अक्षर शब्द संख्या निवडा. बॉल गोलाकार, तर पुढे काय येईल? तर याचा आन्सर येईल, या ठिकाणी पर्याय आहे, याचं उत्तर आन्सर सी, शंकूच्या आकाराचे. प्रश्न 20, दिलेल्या पर्यायांमधून श्रेणी पूर्ण करणारी योग्य आकृती निवडा. या ठिकाणी पर्याय देण्यात आलेले आहेत, आकृती आहेत, तर पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक 21, महात्मा गांधीची अहिंसा आणि हिटलरचे नाझीन्स यांचे उदाहरण आहे. पर्याय याप्रमाणे आहेत, याचं उत्तर पर्याय सी, मुख्य गुण हे येईल. प्रश्न 22, डायरेक्शन्स, ए सेंटेन्सेस विथ अन अंडरलाइन वर्ड इज गिवन बिलो. फाइंड द वर्ड विच इज अपोजिट इन मीनिंग टू द अंडरलाइन वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. द रास्कल्स ड्रायव्हर एक्सेलरेटेड टू ओव्हरटेक द बस. आन्सर इज ऑप्शन ए, डिलेड. प्रश्न 23, हिरे ग्राफाइट पेक्षा कठोर आहे कारण, या ठिकाणी कारण देण्यात आलेले आहे, तर पर्याय सी, स्फटिकमय संरचनेचा फरक आहे. प्रश्न 24, या ठिकाणी गणित देण्यात आलेलं आहे, 50 भागिले स्टार बरोबर स्टार भागिले 12.1/2, तर स्टारचे मूल्य किती? तर या ठिकाणी गणित सोडवल्यानंतर पर्याय डी, 25 हे उत्तर येईल. प्रश्न 25, सूचना दिलेल्या पर्यायांमधून वेगळे ते बाहेर काढा. ए मांजरे, बी आंघोळ, सी घुबडे आणि डी बुल. यामध्ये डी बुल हे आपलं उत्तर येईल, वेगळा शब्द येईल. प्रश्न 26, जर बॅगेला जेवणाचा डब्बा म्हटले, जेवणाच्या डब्याला पर्स म्हटले, पर्सला कपाट म्हटले आणि कपाटाला ड्रॉअर म्हटले, ड्रॉअरला रँक म्हटले आणि रॅकला टेबल म्हटले, तर आपण पैसे ठेवण्यासाठी काय वापरू? तर चार ऑप्शन्स मध्ये या ठिकाणी डी कपाट हे आपलं उत्तर येईल. प्रश्न 27, डेसिबल एक आहे डॅश डॅश, तर याचं उत्तर येईल पर्याय सी, आवाज तीव्रतेचे एकक. प्रश्न 28, एका मुलाकडे बोट दाखवून मीना म्हणते, हा माझ्या वडिलांच्या वडिलांचा एक कुलता मुलगा आहे, मग त्या मुलाचे मीनाशी नाते काय? तर भाऊ, काका, पुतण्या, तर हे तीनही नाते येणार नाही, त्यामुळे पर्याय डी, यापैकी नाही, एकही नाही हे आपलं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 29, सामाजिक संवादातील कमजोरी, सामाजिक संवाद आणि सामाजिक कल्पकता डॅश डॅश यात दिसून येते, तर ही पर्याय बी, एस्पर्जर्सचे संलक्षण यामधून दिसून येते. प्रश्न 30, व्यक्तिमत्वाच्या अंधाऱ्या, नकोशा वाटणाऱ्या व आदिम बाजूचे प्रतिनिधित्व करणारे आदिम रूप, ए भूमिका, बी सावली, सी नर प्रतिमा, डी नारी प्रतिमा. तर आन्सर इज बी, सावली. प्रश्न 31, एका व्यक्तीचे वय हे त्याच्या मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. 20 वर्षापूर्वी ती व्यक्ती त्याच्या मुलापेक्षा 12 पट मोठी होती. वडिलांचे वर्तमान वय काय आहे, वर्षामध्ये काढायचं आहे. तर गणित सोडवल्यानंतर पर्याय सी, 44 हे आपलं उत्तर येईल. प्रश्न 32, सूचना, खालील माहितीवर आधारित आहेत. 5 मुले ए बी सी डी आणि ई हे रांग 1 मध्ये उत्तर दिशेकडे तोंड करून बसलेली आहेत आणि 5 मुली पी क्यू आर एस आणि टी रांग 2 मध्ये दक्षिण दिशेकडे तोंड करून बसलेले आहेत. ते त्याच क्रमाने असतील असे नाही. रांग 1 मधील प्रत्येक मुलगा रांग 2 च्या बरोबर एका मुली समोर आहे. त्यांच्याबद्दल खालील माहिती दिलेली आहे. ए आणि त्या मुलाच्या दरम्यान फक्त 2 लोक बसतात, जो क्यू च्या समोर आहे. आही जो कोणत्याही शेवटाला बसलेला नाही. सी हा बी च्या तात्काळ डाव्या बाजूला आहे, परंतु ते दोघे ई च्या समीप नाहीत.
पी त्या मुलाच्या समोर आहे जो डी च्या तात्काळ उजवीकडे आहे. डी हा क्यू च्या समोर बसलेला नाही आणि आर त्या मुलीच्या डाव्या बाजूस आहे जी डी च्या समोर आहे. सी हा डी च्या समोर नाही, एस च्या कोण समोर आहे. तर या ठिकाणी प्रश्नातील माहितीनुसार पर्याय क्रमांक सी डी हे आपलं उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक 33 सूचना. खालील प्रश्नात असे तीन घटक आहेत ज्यांचा परस्परांशी विशिष्ट संबंध आहे. समान संबंध वर्तुळाच्या संचाने दर्शविलेले आहे. प्रत्येक वर्तुळ त्याचा आकार कितीही असला तरी एका घटकाचे प्रतिनिधित्व करते. योग्य वर्तुळाच्या संचाशी खालील घटकांच्या जोड्या लावा. पोलीस, डॉक्टर आणि महिला या घटकाप्रमाणे कोणती आकृती येईल. तर पर्याय डी ई ही आकृती उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक 34 कोणती संख्या तिन्ही आकृतींमध्ये उपस्थित आहे. या ठिकाणी आकृती आहे तिन्ही आकृतीमध्ये कोणती संख्या उपस्थित आहे. तर निरीक्षण करून बघितल्यानंतर याचा आन्सर काय येईल. तर कोणती संख्या तिन्ही आकृतीमध्ये आहे. तर पर्याय क्रमांक बी 3 हे आपलं उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक 35 मन मोठे करणे या वाक्य प्रचाराचा अर्थ काय. पर्याय सी उदारपणा दाखविणे. प्रश्न 36 खालील पैकी कोणते आयन्य कठीण पाण्याचे प्रमुख घटक आहेत. पर्याय याप्रमाणे आहेत. ऑप्शन ए मॅग्नेशियम कार्बोनेट हे आपलं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 37 सूचना. अर्थपूर्ण परिच्छेद निर्माण करण्यासाठी खाली दिलेली पी क्यू आर एस आणि टी ही पाच वाक्ये योग्य अनुक्रमाने पुनर्रचना करा. त्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे द्या. पी बाळकृष्ण मूठ भर धान्य पकडले आणि दरवाजाकडे पळाला परंतु सर्व धान्य खाली सांडले. क्यू लवकरच तिला जाणवले की तिची फळांच्या टोपली रत्न आणि सोन्याने भरलेली आहे. आर कृष्णाला काही फळे हवी होती. त्याने त्या स्त्रीकडे फळे मागितली परंतु तिने त्या बदल्यात मोबदला मागितला. यस ते पाहून फळ विक्रेती स्त्री श्रीकृष्णाकडे मोहित झाली आणि त्याच्या मुठीत जे काय असेल त्या बदल्यात सर्व फळे त्याला दिली. ती एके दिवशी फळ विक्रेती स्त्री कृष्णाच्या घराजवळून निघाली होती. पुनर्रचना केल्यानंतर खालील पैकी कोणते वाक्य हे पाचवे असेल. तर दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी ऑप्शन देण्यात आलेले आहेत. तर आन्सर इज ऑप्शन ए क्यू हे येईल. प्रश्न क्रमांक 38 समजा तुम्ही महत्वाकांक्षी शिक्षक आहात. आपण वर्गाच्या शिक्षणासाठी उच्च आदर्श राखलेले आहात परंतु तुमची मेहनत व्यर्थ ठरली आहे कारण विद्यार्थी परिणाम समाधानकारक नाही आहे या समस्येचे कारण आहे. तर या ठिकाणी पर्याय आहेत. तर आन्सर सी विद्यार्थ्यांमध्ये वैयक्तिक मतभेद येईल. प्रश्न 39 खालील पैकी कोणता धातू विद्युत चुंबक म्हणून वापरले जाऊ शकत नाही. ए लोखंड, बी तांबे, सी निकेल आणि डी कोबाल्ट. तर यामध्ये ऑप्शन बी तांबे हे आपलं उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक 40 निर्देश खालील प्रश्न दिलेल्या शब्दांवर आधारित आहेत. हेल व्हॅल्युएबल ऑब्लिक रेफी ऑब्लिक प्लेथोरिक ऑब्लिक स्टोरी. या जर दिलेल्या शब्दांमध्ये स्वरांना मागील अक्षराने बदललेले तर व्यंजनाची जागा त्याच्या पुढच्या अक्षराने बदलली तर किती शब्दांमध्ये किमान एक स्वर असेल. ऑप्शन्स 1, 2, 3, 4. तर आन्सर इज सी 3 येईल. प्रश्न 41 डायरेक्शन्स ए सेंटेन्सेस विथ एन अंडरलाईन वर्ड इज गिव्हन बिलो. फाइंड द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन मीनिंग टू द अंडरलाईन वर्ड. शालिनी रिवलेट हर बेनिवोलेंट साइड वेन शी ऑफर टू हेल्प सिंथिया विथ हर होमवर्क. आन्सर इज ऑप्शन ए जेनिरस. प्रश्न 42 सामान्य बुद्धी क्षमतेची समूह चाचणी यांच्याद्वारे सांगितली गेली. पर्याय या ठिकाणी आहेत. आन्सर इज ऑप्शन ए एस जलोटा. पर्याय 43 प्रश्न 43 संतुलनाच्या संकल्पनेमध्ये पी ओ एक्स तर एक्स म्हणजे पुढे काय. तर आन्सर इज ऑप्शन ए मनोवृत्ती पदार्थ ॲटिट्यूड ऑब्जेक्ट. प्रश्न क्रमांक 44 सूचना. खाली ए बी सी आणि डी नावाच्या चार आकृत्या दिल्या आहेत. त्यापैकी तीन आकृत्या एका श्रेणीत आहेत.
किंवा त्यांच्यात या ना त्या प्रकारे साम्य आहे. वेगळी असंबद्ध असणारी आकृती निवडा. चार आकृत्या या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी पर्याय देण्यात आलेले आहेत. तर उत्तर ऑप्शन डी म्हणजेच डी आकृती ही आपलं उत्तर येईल. प्रश्न 45. एपी 5.9.13.17 च्या कोणत्या अनुक्रमाचे पद 81 आहे. पर्याय या ठिकाणी आहेत. तर आन्सर इज ऑप्शन डी 20 हे उत्तर येईल. प्रश्न 46. 9 आणि 12 तृतीय गुणोत्तर आहे. ऑप्शन या पद्धतीने आहेत. आन्सर इज ऑप्शन सी 16 हे उत्तर येईल. प्रश्न 47. निर्देश: खालील प्रश्नांमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अंदाजे मूल्य यायला हवे. प्रश्नार्थक चिन्ह तुम्ही अचूक मूल्य काढण्याचे अपेक्षित नाही. तर आन्सर इज ऑप्शन ए 72. या ठिकाणी गणित आहे वर्गमुळात, ते सोडवल्यानंतर आन्सर ऑप्शन ए 72 हे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 48. निर्देश मालिका पूर्ण करा. एक मालिका देण्यात आलेली आहे प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी काय येईल. तर ऑप्शन या ठिकाणी ए टी हे आपलं उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक 49. सूचना: या प्रश्नांमध्ये पर्याय ए आणि बी यांच्या सहित दोन विधाने दिलेली आहेत. जरी सामान्यपणे माहीत असलेल्या तथ्यांबरोबर जुळत नसले तरी खालील विधाने बरोबर आहेत असे समजून तुमचे योग्य उत्तर लिहा. सर्व पी एस कॉमा क्यू एस आहेत आणि सर्व क्यू एस आर एस आहेत. म्हणून ए सर्व पी एस आर एस आहेत आणि बी सर्व आर एस पी एस आहेत. या ठिकाणी आन्सर इज दिलेल्या माहितीनुसार पर्याय ए जर केवळ पर्याय ए असल्यास. प्रश्न क्रमांक 50. खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते. चार वाक्य देण्यात आलेले आहेत. यामधून पर्याय डी सभेतून उठून येण्याचा अधिकार त्याने राखून ठेवला हे शुद्ध वाक्य आहे. प्रश्न 51. ल्युईस कॅरोल यांचे एक लोकप्रिय पुस्तक आहे. पर्याय ए ॲलिस इन वंडरलँड हे एक पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक 52. विद्यार्थ्यांमध्ये वर्गात पहिल्या बाकड्या बसण्यासाठी स्पर्धा असते. या समस्येवर मात करण्यासाठी आपण बसण्याच्या व्यवस्था करणार आहात. विद्यार्थ्यांना जागा वाटपाचा तर्क काय असेल. तर पर्याय ए विद्यार्थ्यांची वय आणि उंची. प्रश्न 53. विधान: गेल्या काही महिन्यांमध्ये सागरी किनारपट्टीतील अनेक लोक श्वसन रोगाचे ग्रस्त झाले आहेत. कृतीचा कोर्स: एक, प्रभावित व्यक्तींना वैद्यकीय मदत देण्यासाठी शासनाने त्वरित आरोग्य व्यावसायिकांची एक टीम ताबडतोब पाठवावी. दोन, अशा रुग्णांना ग्रस्त असलेले लोक विशेष वॉर्ड मध्ये ठेवले पाहिजेत आणि योग्य औषधे घेतल्या पाहिजेत. दिलेल्या माहितीनुसार पर्याय क्रमांक सी एक तर एक किंवा दोन अनुसरून आहे. प्रश्न 54. एका घनाकृतीच्या तीन अवस्था दाखविल्या आहेत. त्यांवर अवलंबून हे शोधून काढा की दिलेल्या घनाकृतीमध्ये 6 या अंकाच्या विरुद्ध बाजूला कोणता अंक असेल. एक घनाकृती देण्यात आलेली आहे. तर माहितीवरून ऑप्शन ए 3 हे उत्तर येईल. प्रश्न 55. भारताचे अल्पसंख्याक व्यवहार मंत्री कोण आहेत. अल्पसंख्याक व्यवहार मंत्री ऑप्शन सी मुख्तार अब्बास नक्की हे आहेत. प्रश्न 56. शिक्षकांना वर्गाचा नेता असे म्हणतात. या टोपण नावाचे समर्थन हे आहे. पर्याय ऑप्शन डी हे उत्तर येईल. एखाद्या विशिष्ट विषय ऑब्लिक संकल्पना ऑब्लिक कला बद्दल विद्यार्थ्यांच्या मानसिकतेला आकार देण्याची त्यांची शक्ती असल्यामुळे. प्रश्न 57. केरळची सायलेंट दरी डॅश डॅश. पर्याय ए बी सी डी. तर आन्सर इज डी वनस्पती आणि प्राण्यांच्या दुर्मिळ प्रजाती आहे. प्रश्न 58. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य ठरणाऱ्या आकृती अंकाने दर्शविलेल्या चार आकृतींमधून शोधून काढा. या ठिकाणी प्रश्नाकृत्या आणि उत्तरासाठी पर्याय आकृती आहेत. यामधून ऑप्शन डी डी क्रमांकची आकृती हे आपलं उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक 59. गुणाकार करा. 5674 × 352 बरोबर प्रश्नार्थक चिन्ह. गुणाकार केल्यानंतर आन्सर इज ऑप्शन डी हे आपलं उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक 60. मूल कोणत्या टप्प्यात आत्मकेंद्रित दिसत. सुरुवातीचे बालपण कुमारवय वयात येण्याचा मधला टप्पा अर्भक अवस्था. तर पर्याय ए सुरुवातीचे बालपण हे आपलं उत्तर येईल. प्रश्न 61. भारताचे राष्ट्रगीत यांनी लिहिली आहे. तर ए बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेलं आहे. प्रश्न 62. एखादे मूल आपले उदरनिर्वाहासाठी अर्धवेळ नोकरी करीत आहे ज्यामुळे तो काही वर्ग चुकवण्यास भाग पडला. त्या विद्यार्थ्याला आपण काय सल्ला द्याल.
या ठिकाणी सल्ले देण्यात आलेले आहेत. यामधून आन्सर इज ऑप्शन डी वरील पैकी काही येणार नाही, कारण अधिक पैसे कमवण्यासाठी शाळेला सोडणे चांगले नाही. कोर्स सुसज्ज होण्यासाठी आपल्या शिकवण्याच्या वर्गामध्ये सामील होणे हे येणार नाही आणि नियमित अनुपस्थितीबद्दल प्रिन्सिपल मध्ये अहवाल देणे त्यामुळे वरील पैकी काहीही नाही. प्रश्न 63. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट आर्टिकल. शी प्लेस डॅश व्हायोलिन विथ ग्रेट एक्सप्रेशन. आन्सर इज ऑप्शन ए द. 64. मार्क झुकेरबर्ग हे डॅशचे संस्थापक आहेत. ऑप्शन याप्रमाणे आहेत. आन्सर इज सी फेसबुकचे. प्रश्न 65. सूचना दिलेल्या पर्यायांमधून वेगळे ते बाहेर काढा. चार पर्याय आहेत, यामधून आपल्याला वेगळं ते बाहेर काढायचं आहे, तर या ठिकाणी ऑप्शन डी हे वेगळं आहे. प्रश्न क्रमांक 66. जर एखाद्या विद्यार्थ्याने आपल्या काळात बेशुद्ध होतो तर तुम्ही काय कराल? तर ऑप्शन बी विद्यार्थ्याला प्राथमिक उपचार देऊन शाळेच्या डॉक्टरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न कराल. प्रश्न 67. निर्देश खाली दिलेल्या अक्षराच्या क्रमात काही अक्षरे गहाळ केली आहेत, ते त्या क्रमाने खाली दिलेल्या पर्यायांपैकी एक आहेत. ए डॅश बी सी डॅश बी डॅश ए सी डॅश ए डॅश सी बी डॅश. गहाळ ठिकाणी काय येईल? या ठिकाणी ऑप्शन्स आहेत. तर पर्याय डी ए सी बी सी ए बी हे उत्तर येईल. प्रश्न 68. विषण्ण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ऑप्शन डी प्रसन्न. प्रश्न 69. ओढ मेनिया मध्ये खालीलपैकी एक वगळता सर्व आढळते. ऑप्शन ए हर्ष तिरेक, विनोद, सी अतिचळवळ आणि डी विचार विषयक विकार. तर आन्सर इज बी विनोद. प्रश्न 70. पुढील संख्या संचांची सरासरी काय असेल? 67.21.23. तर पुढील पर्याय डी 37 हे उत्तर येईल. प्रश्न 71. आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द वन विच इज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द सेंटेन्सेस गिवन बिलो. दे सेड कॉमा इन्व्हर्टेड कॉमा स्टार्ट वी वेर एन्जॉईंग द वॉटर इन्व्हर्टेड कॉमा क्लोज. या ठिकाणी चार वाक्य देण्यात आलेले आहेत, तर याचा आन्सर इज पर्याय डी दे सेड दॅट दे हॅड बीन एन्जॉईंग द वेदर. प्रश्न 72. ठिकाणी गणित देण्यात आलेलं आहे, याची बेरीज आपल्याला पदामधील एकक स्थानचा अंक कोणता येईल यांची बेरीज केल्यानंतर बेरीज करून बघा. आन्सर इज डी 0 हे येईल. प्रश्न क्रमांक 73. सूचना खालील प्रत्येक प्रश्नात 3 विधाने दिली आहेत ज्यांच्या नंतर 4 निष्कर्ष आहेत, ज्यांना 1, 2 आणि 3 असे अंकित केले आहे. सर्वसामान्यपणे ज्ञात असलेल्या तथ्यांची विसंगती असली तरीही हे सत्य असल्याचे तात्पुरते मानून सामान्यत ज्ञात असलेल्या तथ्यांकडे दुर्लक्ष करून दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणते तर्कशुद्धपणे विधानांचे अनुसरण करतात ते ठरवा. विधाने आहेत सर्व चारब्या चट्ट्या असतात, काही चट्ट्या उंदीर असतात आणि सर्व उंदीर मांजरी असतात. निष्कर्ष 1 काही चारब्या मांजरी असतात. निष्कर्ष 2 काही चट्ट्या मांजरी असतात. निष्कर्ष 3 काही उंदीर चारब्या असतात. यावर आधारित ऑप्शन्स या पद्धतीने आहेत. तर याचा आन्सर ऑप्शन बी केवळ निष्कर्ष 2 निघत असल्यास. प्रश्न 74. निर्देश दिलेल्या अंक मालिकेतील चुकीची संज्ञा शोधा. 48.24.72.34.108.54. आन्सर इज ऑप्शन बी 34 हे उत्तर येईल. प्रश्न 75. आउट ऑफ द गिवन ऑप्शन्स चूज द वन विच इज द करेक्ट ऍक्टिव व्हॉइस ऑफ द सेंटेन्सेस गिवन बिलो. इज ए लेटर रिटन बाय यू क्वेश्चन मार्क. आन्सर इज ऑप्शन डी डू यू राईट अ लेटर. प्रश्न 76. ए सेंटेन्सेस विथ एन अंडरलाईन ॲडोमॅटिक एक्सप्रेशन इज गिवन. व्हॉट इज द मीनिंग ऑफ द ॲडोमॅटिक एक्सप्रेशन. फ्लॉगिंग ए डेड हॉर्स इन द सेंटेन्सेस गिवन बिलो क्वेश्चन मार्क. ही कीप्स ट्राईंग टू गेट इट पब्लिश बाय आय थिंक ही इज फ्लॉगिंग ए डेड हॉर्स. आन्सर इज ऑप्शन ए टू वेस्ट एफर्ट ऑन समथिंग वेन देर इज नो चान्स ऑफ सक्सिडिंग. प्रश्न 77. अनुक्रमे 100 मीटर आणि 80 मीटर लांबी असलेल्या 2 ट्रेन्स रेल्वेच्या समांतर लाईन्स वर चालत आहेत. जेव्हा त्या सारख्या दिशेमध्ये धावतात तेव्हा गतिमान ट्रेन संत ट्रेनला 18 सेकंदामध्ये पार करते, पण जेव्हा त्या आधीसारख्या गतीने विरुद्ध दिशेमध्ये धावतात तेव्हा त्या 9 सेकंदामध्ये एकमेकींना पार करतात. गतिमान ट्रेनची गती काढा. ऑप्शन्स या पद्धतीने आहेत. आन्सर इज
ऑप्शन ए 15 मीटर पर सेकेंड. प्रश्न 78. सूचना अर्थपूर्ण परिच्छेद निर्माण करण्यासाठी खाली दिलेल्या पी क्यू आर एस आणि टी ही 5 वाक्य योग्य अनुक्रमाने पुनर्रचना करा. त्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे द्या. पी बाळ कृष्ण मूठ भर धान्य पकडले आणि दरवाजाकडे पळाला, परंतु सर्व धान्य खाली सांडले. क्यू लवकरच तिला जाणवले की तिची फळांच्या टोपली रत्नानी सोन्याने भरलेली आहे. आर कृष्णाला काही फळे हवी होती, त्याने त्या स्त्रीकडे फळे मागितली, परंतु तिने त्या बदल्यात मोबदला मागितला. यस ते पाहून फळ विक्रेती स्त्री श्रीकृष्णाकडे मोहित झाली आणि त्याच्या मुठीत जे काय असेल त्या बदल्यात सर्व फळे त्याला दिली. टी एके दिवशी फळ विक्रेती स्त्री कृष्णाच्या घराजवळून निघाली होती. पुनर्रचना केल्यानंतर खालीलपैकी कोणते वाक्य दुसरे असेल? ऑप्शन्स या पद्धतीने आहेत. आन्सर इज ऑप्शन ए आर हे उत्तर येईल. प्रश्न 79. सूचना खाली दिलेल्या विधान ए आणि कारण आर साठी खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. विधान ए वनस्पती शास्त्र प्राणी संबंधित आहे आणि कारण आर प्राण्यांचा अभ्यास बॉटनी म्हणून ओळखला जातो. पर्याय या पद्धतीने आहेत. आन्सर इज ऑप्शन डी दोन्ही ए आणि आर हे खोटे आहेत. प्रश्न क्रमांक 80. आपण आपल्या वर्गामध्ये एक मॉनिटर निवडल्यास या निवडीमध्ये आपल्याकडून कोणत्या मापदंडाचे अनुसरण केले जाईल? ऑप्शन्स या प्रकारे आहेत. आन्सर इज ऑप्शन ए लोकशाही मूल्याचा निवडणूक माध्यमातून आधारावर. प्रश्न 81. राजेशची आई ही मीनाच्या वडिलांची एक कुलती मुलगी आहे, मग मीनाचा पती आणि राजेश यांचे नाते काय? ऑप्शन्स या प्रकारे आहेत. आन्सर इज ऑप्शन सी वडील. प्रश्न 82. 14 आठवडे 3 दिवसांना दिवसांमध्ये रूपांतरित करा. दिवसांमध्ये रूपांतरित केल्यानंतर ऑप्शन डी 101 दिवस हे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 83. चूज द वर्ड विच इज अपोजिट इन मीनिंग टू द गिवन वर्ड बॉइस्ट्रस. आन्सर इज पर्याय याप्रमाणे आहेत. याचा आन्सर ए पीसफुल येईल. प्रश्न क्रमांक 84. जर पाण्यामधील घड्याळाची प्रतिमा 4:42 वेळ दर्शवत असेल तर खरी वेळ काय आहे? तर खरी वेळ ऑप्शन ए 1:48 येईल. प्रश्न 85. 20 पक्ष्यांच्या रांगेत पोपट उजवीकडून 6 स्थानावर आहे आणि त्याच रांगेत कबूतर डावीकडून 8 स्थानावर आहे, तर रांगेत त्यांच्यामध्ये किती पक्षी आहेत? ऑप्शन्स या प्रकारे आहेत. याचा आन्सर ऑप्शन सी 6 हे उत्तर येईल. प्रश्न 86. असे म्हटले जाते की शिक्षकाने त्याचा आदर्श वर्तनाने एक उदाहरण मांडले पाहिजे, कारण ऑप्शन बी ते मुलांचा नैतिक पाय मजबूत करतात. प्रश्न 87. घाटा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ए लाभ, बी तोटा, सी नफा, डी फायदा. ऑप्शन इज बी तोटा. प्रश्न 88. यापैकी कोणती आकृती मुले मुली आणि विद्यार्थी यांच्या दरम्यानचे सर्वोत्तम नाते दर्शवते? 4 आकृत्या याप्रमाणे आहेत. आन्सर इज ऑप्शन डी येईल. प्रश्न 89. आउट ऑफ द गिवन 4 वर्ड्स ओनली 1 इज स्पेल्ड करेक्टली. फाइंड द वर्ड दॅट इज करेक्टली स्पेल्ड. आन्सर इज ऑप्शन ए सेमेट्री. प्रश्न 90. सूचना खालील प्रश्नांमध्ये दिलेल्या पर्यायांमधून संबंधित अक्षर शब्द संख्या निवडा. लेखक पुस्तक क्वेश्चन मार्क. आन्सर इज ऑप्शन डी रचनाकार गीत. प्रश्न 91. पोंगाडावस्था एडोलसन्स हा शब्द या लॅटिन शब्दांवरून आलेला आहे. ऑप्शन्स या प्रकारे आहेत. आन्सर इज ऑप्शन ए एडोलसन्स. प्रश्न क्रमांक 92. मजकूर ओळीच्या सुरुवातीला जाण्यासाठी दाबा. आन्सर इज ए होम. प्रश्न 93. सूचना दिलेल्या पर्यायांमधून वेगळे ते बाहेर काढा. पर्याय या प्रकारे आहेत. आन्सर इज डी शिल्पकार. प्रश्न क्रमांक 94. खालील दिलेल्या प्रश्नांमध्ये काही विधाने आणि काही निष्कर्ष आहेत. सामान्यत ज्ञात तथ्यांपेक्षा ते वेगळे असतील तर दिलेली विधाने तुम्हाला सत्य मानावी लागतील आणि त्यानंतर दिलेल्या विधानांचे अनुकरण दिलेल्यापैकी कोणता निष्कर्ष तार्किक दृष्ट्या करतो ते ठरवा. विधान याप्रमाणे आहे. त्यावर आधारित निष्कर्ष 2 निष्कर्ष देण्यात आलेले आहेत. तर आन्सर इज 4 ऑप्शन्स मधून आन्सर सी आन्सर ए फक्त 2 निष्कर्ष खरा आहे.
प्रश्न क्रमांक 95, हे प्रश्न खालील माहितीवर आधारित आहेत. पाच मुले ए बी सी डी आणि ई हे रांग एक मध्ये उत्तर दिशेकडे तोंड करून बसलेली आहेत आणि पाच मुली पी क्यू आर एस आणि टी रांग दोन मध्ये दक्षिण दिशेकडे तोंड करून बसलेल्या आहेत. ते त्याच क्रमाने असतील असे नाही. रांग एक मधील प्रत्येक मुलगा रांग दोनच्या बरोबर एका मुली समोर आहे. त्यांच्याबद्दल खालील माहिती दिलेली आहे. ए आणि त्या मुलाच्या दरम्यान फक्त दोन लोक बसतात, जो क्यूच्या समोर आहे. आही जो कोणत्याही शेवटाला बसलेला नाही आणि सी हा बीच्या तात्काळ डाव्या बाजूला आहे, परंतु ते दोघे ईच्या समीप नाहीत. पी त्या मुलाच्या समोर आहे, जो डीच्या तात्काळ उजवीकडे आहे. डी हा क्यूच्या समोर बसलेला नाही. आर त्या मुलीच्या डाव्या बाजूस आहे, जी डीच्या समोर आहे. सी हा डीच्या समोर नाही. आरच्या उजवीकडून दुसरा कोण बसतो? ऑप्शन्स याप्रमाणे आहेत. आन्सर इज ऑप्शन सी, यस हे उत्तर येईल. प्रश्न 96, कोणतेही दोन विद्यार्थी एकसारखे नसतात ह्या लोकप्रिय म्हणीचा अर्थ आहे. याचा आन्सर येईल डी, वरील सर्व विधाने बरोबर आहेत. विद्यार्थ्यांच्या शारीरिक बनावट भिन्न आहे, विद्यार्थ्यांची मानसिकता भिन्न आहे आणि विद्यार्थ्यांची कौटुंबिक आणि सामाजिक स्थिती भिन्न आहे. म्हणजेच वरील सर्व विधाने बरोबर आहेत. प्रश्न 97, सूचना, प्रत्येक प्रश्नाला एक प्रमुख विधानासोबत चार विधाने आहेत, ज्यांच्या खाली ए बी सी आणि डी असे चार विधान आहेत. क्रमवार विधानांची जोडी निवडा, ज्यामध्ये प्रथम विधान दुसऱ्या विधानाला सुचवते आणि दोन्ही विधाने तार्किक दृष्ट्या प्रमुख विधानासोबत निगडीत असेल. जर मी टीव्ही बघितला तर मी जेवत नाही. ए मी टीव्ही बघितला, बी मी टीव्ही बघितला नाही, सी मी जेवत नाही आणि डी मी जेवलो नाही. पर्याय याप्रमाणे आहेत. याचा आन्सर ऑप्शन ए, ए सी हे उत्तर येईल. प्रश्न 98, सूचना, दिलेल्या पर्यायांमधून श्रेणी पूर्ण करणारी योग्य आकृती निवडा. या ठिकाणी आकृत्या देण्यात आलेल्या आहे, योग्य आकृती निवडायची आहे. तर पर्याय ए, ए ही आकृती योग्य येईल. प्रश्न क्रमांक 99, सूचना, खालील प्रश्नात कागदाच्या एक तुकड्याला प्रश्नातील आकृतीत दाखविल्याप्रमाणे घडी घातली आहे. उत्तरादाखल पर्यायांमधून अशी आकृती निवडा जी भोक पाडल्यानंतर उलगडलेल्या कागदाचे स्वरूप दाखवेल. या ठिकाणी आकृत्या देण्यात आलेल्या आहेत. तर कागदाच्या घडीवर आधारित प्रश्न आहे. तर ऑप्शन डी ची आकृती याप्रमाणे घडी घातल्यानंतर ही आकृती येईल. म्हणून पर्याय डी हे आपलं उत्तर असेल. प्रश्न 100, ए ट्रेन टू पाकिस्तान या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ए खुशवंत सिंह, बी रघुराम राजन, सी विक्रम सेठ, डी चेतन भगत. तर आन्सर इज ए खुशवंत सिंह. या पद्धतीने 1 ते 100 पर्यंतचे प्रश्न आपले हे भाग 1 मध्ये झालेले आहेत. पुढील 101 ते 200 पर्यंतचे प्रश्न भाग 2 मध्ये आपण पाहणार आहोत. थँक्यू.